नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती सलग 10 दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून घेण्यात आला आहे। त्यानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी शहरातील सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला। दिनांक 6 ते 16 एप्रिल दरम्यान हा सामाजिक समता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांसह सर्व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। 10 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृह, निवासी शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करणे, स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूप वितरण करणे, समता दूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य व पथनाट्याच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची माहिती देणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी कळविले आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दिनांक 6 एप्रिल 2022 ते दिनांक 16 एप्रिल 2022 साजरा करण्यात येत आहे। या अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यातर्फे पण विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं आहे। यामध्ये महाविद्यालयीन स्तरावर आणि शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, महिलांसाठीचा मेळावा, 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती साजरी करणे व त्यांच्याविषयीचं कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं प्रबोधनपर कार्यक्रम, त्यानंतर आमच्या विभागाच्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत, मनी मार्जिन योजना, स्वाधार योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, या योजनांचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात यासाठीचे वर्कशॉप्स आम्ही आयोजित केलेले आहेत या कालावधीमध्ये। त्याचबरोबर आम्ही 11 तारखेला ब्लड डोनेशन कॅम्पही आयोजित केलेला आहे। अशा तऱ्हेने आम्ही ह्यावर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे दिनांक 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधी दरम्यान सामाजिक समता कार्यक्रमाचं आयोजन जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे।